हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या प्रतीक्षा मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आज आपण थोडीशी कापराची माहिती घेऊया तर आपण सर्वजण कापूर हा देवासमोर धूप दीप कापूर जाळतो हे सगळ्यांनाच माहीत आहे त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळण्याचे काय काय फायदे आहेत ते सुद्धा बघूया तर कापूर हा एक सुगंधी पदार्थ आहे आणि तो आपल्या रोजच्या जीवनामध्ये बरंच काही काम करतो ते आपल्याला माहीत आहे जसे की आपल्या खिडक्या घरातील प्रत्येक कोणा यामध्ये जर आपण कापूर ठेवला तर आपली निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी जी आहे ती घरामध्ये आपल्या सतत राहते तसेच कापूर हा एवढा घरामध्ये प्रसन्नता ठेवणारा आहे आणि प्रत्येक वेळेस आपण पूजामध्ये वापरतो तर जर आपण कापर कापूर पूजेमध्ये नाही वापरला तर आपल्याला पूजा केल्यासारखीसुद्धा के वाटत नाही तर देवघरातसुद्धा सुद्धा एवढी प्रसन्नता वाटते की आपली देवपूजा पूर्णत्वास जाते एवढी प्रसन्नता आपल्याला कापूर आपल्या रोजच्या देवपूजात असल्यावर आपल्याला वाटते तशा दिव्यामध्ये आपली कापराची वा एक वडी जर टाकली तर असं म्हणतात लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी वास करते तसेच घरामध्ये बारीक जीवजंतू असतात आपल्या तर ते पाणी कापराचं पाणी करून आपण घरामध्ये स्प्रेसुद्धा करू शकतो तसेच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपण कापूर वापरू शकतो कापराचं तेल वापरू शकतो त्याने आपल्या अंगाचा दहा कमी होतो आता उन्हाळा दिवस आहे आणि उन्हाळ्यासाठी सुद्धा ते खूप चांगलं आहे तसेच त्याने किटाणूसुद्धा मरतात तसेच आपल्या घरातील प्रत्येक शुभ कार्य कुठेही जातो मी कुठलंही शुभ कार्य असेल सुद्धा कापराचा प्रथम वापर आपल्या कार्यामध्ये असतो कारण धूप आरती असते देवीची आरती असते प्रत्येक म्हणजे असं एकही काम नाही की त्या त्याशिवाय आपलं कापराशिवाय आपलं काम अपूर्ण असेल तसेच आपल्या कपड्यांचा वास कोमट येत असेल किंवा आपल्या घरामध्ये जरा सरदा वगैरे असतो त्यावेळेस आपण आपल्या घराच्या प्रत्येक कॉर्नरला कापराचा तुकडा ठेवू शकतो आपल्या खिडकीमध्ये ठेवू शकतो आणि तो, तो, तो दररोज ठेवला पाहिजे दररोज नाही ना तर दोन चार दिवसाला बदलला तरी चालतो कारण एक वडी आपल्याला दोन तीन दिवस नक्कीच जाते तसेच आपल्या घरातील कपड्यांचा जर आ, कु कुमट असा वास येत असतो त्यावेळेस आपण कपड्यामध्ये कापूर एखाद्या पुडीमध्ये बारीक करून ठेवल्यास त्याचा कपड्याचा सुद्धा सुगंध आपला चांगला राहतो जास्त वेळ टिकून राहतो जसे की आपण डांबराच्या गोळ्या वगैरे टाकतो त्याप्रमाणे तर कपडा आणि स्किनवर डायरेक्ट कापूर अप्लाय करायचा नाही कारण त्याचा आपल्याला एखाद्यापेक्षा एखाद्या वेळेस रिॲक्शन होऊ शकतं जसे की आपल्याला ह्याच्यामध्ये कपड्यामध्ये ज्यावेळेस ठेवायचं आहे त्यावेळेस बारीक पूड करायची आणि एखाद्या कागदाच्या पुडीत बांधायची किंवा सक्कर म्हणजे एकदम पातळ कॅरीबॅगमध्ये ठेवायची बांधून त्यावेळेस त्याचा सुगंध छान येतो आणि आपल्याला सुद्धा त्याचे त्याचे रिॲक्शन वगैरे होत नाही तसे आपल्या एवढी काळजी आपल्याला का करायची आहे तर आपली त्वचा ही शेनशेटिव्ह असते तसेच आपल्या कुठल्या भागावर सूज वगैरे आलेले असेल तर त्या साधी त्यासाठी सुद्धा कापराचा खूप चांगला उपयोग होतो आपल्याला आणि कापराने अशा बऱ्याच सारे हे आहेत की आपल्या आरोग्याच्या समस्यासुद्धा खूप कमी होऊ शकतात जसे की आपल्याला एखाद्या वेळेस मन बेचन झालेले असल्यास झोप नाही आल्यास आपण कापराचं तेल करून डोक्याला लावू शकतो त्यामुळे आपल्याला शांतता मिळू शकते तसेच आपल्या त्वचावर जर क्रॅसेस म्हणजे जर आपली त्वचा कोरडी किंवा ड्राय झालेली असेल सुद्धा आपल्याला कापराचं तेल करून आपण आपल्या त्वचेला लावू शकतो तस तसेच आपल्या डोक्यामध्ये उवा झालेल्या असल्यास आपण त्याला कापराचं तेल करून वापरल्यास बराचसा फरक पडतो तसेच घरामध्ये आपल्या माश्या वगैरे झाल्यावर सुद्धा त्यासाठी सुद्धा कापराची पेस्ट वगैरे घरामध्ये एखाद्या कॉर्नरला ठेवल्यास खूप फायदा होतो तसेच आजकाल वातावरणात खूप बदल झाल्यामुळे आपल्याला सर्दी खोकला हा नेहमी होतो तर त्यावर सुद्धा चांगला उपाय म्हणून आपण कापर कापराचा वापर करू शकतो तर तो कसा करायचा तर ज्या वेळेस आपण विक्स वे पुरे वापरतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ते कापऱ्याचं तेल मिक्स करून आपण ज्या डोक्याला किंवा छातीला चोळतो त्यावेळेस त्यामध्ये मिक्स करून आपण विक्स वगैरे लावू शकतो त्याने सुद्धा खूप आराम मिळतो आपल्याला तसेच आपले सांदे दुखी यावर सुद्धा कापूर चांगलं काम करतो ज्यावेळेस आपले सांदे वगैरे दुखतात उठण्यापासूनच आपल्याला त्रास होतो त्यावेळेस आपण आपल्या तेलामध्ये कापूर मिसळून आपण त्या सांध्याला मालिश केल्याने सुद्धा आराम पडतो असे कापराचे खूप सारे फायदे आहेत आणि आयुर्वेदा आयुर्वेदामध्ये सुद्धा आणि ग्रंथामध्ये सुद्धा प्र खूप प्राचीन काळापासून भीमशेनी कापुराचा आणि नैसर्गिकरित्या जो कापूर तयार होतो त्याचे खूप सारे महत्त्व सांगितलेले आहे तर चला आज तुम्हाला ही छोटीशी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर कसं वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय